आता आपण पाहणार भैरवनाथ महाराज मध्ये देवस्थान करणे येथील दसरा सणानिमित्त जमा झालेल्यासाठी समस्त ग्रामस्थ करणे लहान मुले आज दसरा असल्यामुळे जे आपण 9 दिवसाचे इथं बसवले होते ते ठेवण्यासाठी आज सर्व गावकरी जमलेले आहेत. बाबा श्रावण महाराज कुठे त्यांची उपस्थिती लाभल्यामुळे भजनामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण झाला त्याची शक्ती तर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर देवाची आरती केली जाते. सर्वप्रथम पुजारी आरती घेण्याचे मान येतात. त्यानंतर बाकीचे जे कोणी उपस्थित असतील त्याचे कोणी आरती घेतात. पुरावा पाहिजे आरती झाल्यानंतर 9 दिवसाचा ज्यांना उपवास असतात ते सोडण्यासाठी इथे प्रसाद दिला जातो. आपण पाहू शकता लहान मुलेही त्याचा आनंद घेत आहेत. चपाती खीर भाजी या प्रकारे दिले जातात. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण गावातून पालखी नेली जाते. पालखीमध्ये लहान मोठे सर्वजण आनंदाने सहभागी होतात. अभंग व गवळणी याच्या कालावर हे सर्व नाचत गात पालखी सोहळा पुढे नेला जातो. जेव्हा गावातून पालखी चाललेली असते त्यावेळी गावातील माता भगिनी पालखीला वाहण्यासाठी येतात. हे प्रथा फार पूर्वीपासून आहे व ते अविरत चालू आहे. त्यानंतर पालखी मंदिरात आल्यानंतर सर्वजण मंदिरासमोर बसतात. तेथेही भजनाची सुरुवात होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे आरती घेतली जाते. तेथील एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वप्रथम देवाला सोनं दिलं जातं. त्यानंतर एकमेकांना सोनं वाटलं जातं. दिवसभरात गावातील कोणीही एकमेकांना सोनं म्हणजे आपल्याची पानं देत नाही. सर्वप्रथम देवाला नंतर मग संपूर्ण गावाला. मंदिराकडून भेटून झाल्यानंतर अनेक लहान मोठी मुले गावात घरोघरी जाऊन सोनं लुटण्याचं काम करतात. अशी प्रथा अविरतपणे चालू राहावी ही भरणार महाराजच्या अनेक प्रार्थना. धन्यवाद.